वन्स अगेन वेलकम गाइस पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये आज दहावीचं भूमिती घेणार आहे भूमिती मधला दुसरा धडा पायथागोरसचे प्रमेय पहिला धडा झाला होता समरूपता त्याचे व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्हाला सगळं नीट व्यवस्थित कळेल ओके आता पायथागोरसचे प्रमेय याच्यामध्ये दोनच उदाहरण असणार आहे 2.1 आणि 2.2 2.1 जर तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चार रेसिपीज म्हणजे चार नोट्स व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे पहिला आहे पायथागोरस प्रमेय स्वतः ओके पुढला पायथा गोरस दुसरा आहे भूमितीय मध्य भूमितीय मध्य फक्त 2.1 साठी अनंतर आहे 30 60 90 अनंतर आहे 45 45 90 ओके पायथागोरस प्रमेय तर तुम्हाला माहिती आहे कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कोणत्याही काटकोन हे सगळे काटकोन त्रिकोण रिलेटेड असतात कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो हे प्रमेय आहे त्याचं बेसिकली छोटंसं सूत्र तयार होतं हे सूत्र पाळणारा बघा कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आणि सगळ्यांना माहिती आहे आता भूमितीय मध्य जर तुम्हाला काही ओळखायचं असेल भूमितीय मध्य मध्ये कसे असतात ते काटकोन त्रिकोण असतात काटकोन चिन्हातून रेष जाते म्हणजे शिरोलंब जातात काटकोन चिन्हातून जर रेष दिली तर ते भूमितीय मध्य आहे असं समजायचं ओके काटकोन चिन्हातून गेलं तर आता ह्याच्यातून गेला तर एक सूत्र मी स्वतः तयार केलेलं आहे सूत्र असं तयार होतं बघा पेपरला तुम्ही हे सूत्र फक्त पेन्सिल देऊन फोडा शिरोलंब शिरोलंब म्हणजे ही रेष शिरोलंब वर्ग बरोबर अर्ध कर्ण गुणिले अर्ध कर्ण ओके अर्ध कर्ण गुणिले अर्ध कर्ण म्हणजे काटकोन समोरील बाजू कर्ण असते अर्ध कर्ण अर्ध कर्ण त्यांचे गुणाकार करतात 30 60 90 जर बघा असेल 30 60 90 हे पण काटकोनच असते ओके त्याच्यामध्ये एक बाजू 30 असते एक बाजू 60 असते 30 60 90 पूर्ण बेरीज 180 पूर्ण होतात आता 30 60 90 जर तुम्हाला प्रमेय जर बघायचं असेल तर प्रमेय काय सांगते 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 समोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते कर्णी 3/2 ही निम्मी असते ही कर्णी 3/2 पट असते आणि 45 45 जर बघायला तर लक्षात ठेवा 45 45 मध्ये दोन्ही बाजू समान असतात दोन्ही बाजू समान म्हणून दोन्ही कोण समान असतात ओके पूर्ण बेरीज त्रिकोणाची 180 असते 180 मध्ये हे 90 गेलं राहिले दोन्ही वाटणार का 45 45 समांतर भुज त्रिकोण असतं हे म्हणजे या दोघांचं उत्तर सेम असणार मग 45 45 त्रिकोण काय म्हणतात 45 45 त्रिकोण असेल तर काटकोन कर्णाची प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते 1/2 पट एवढे सगळे जर तुम्हाला थिअरीज एवढे सगळे जर प्रमेय किंवा एवढे सगळे रेसिपी जर लक्षात असतील तर तुम्हाला हे उदाहरण सगळं सोपं जाईल या उदाहरण सगळ्यात कंपल्सरी गणित कोडा लक्षात ठेवा आता बघा आपल्याला यात गणित प्रॅक्टिकली सोडून दाखवतोय आणि ह्याच्यामध्ये जे जे गणित सेम आहेत ते गणित घेणार नाही लगेच सोडा तुम्हाला कळेल जे आवड असतात ते घेतो मी लगेच ओके जर पहिला गणित जर बघितलं तर आपल्याला म्हटलंय की त्रिकोण सांगा पायथागोरस कोणतं त्रिकोण आहे असं सांगा म्हणलं ओके संख्या घेतो पहिला जो घेत होतो 3 4 5 किंवा 3 5 4 असं दिलंय 3 5 4 ओके आता बघा जे सगळ्यात मोठी संख्या आहे त्याला कर्ण मानायचं हा मानायचं कर्ण पायथागोरस सूत्र असं घेतो कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण आहे 5 जी मोठी संख्या त्याला कर्ण माना बाजू किती 3 चा वर्ग अधिक बाजू किती 4 चा वर्ग 5 चा वर्ग 25 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 25 ला 25 त्यांच्या दोघांची बेरीज किती 25 हे दोन्ही बाजू समान आले म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकोण आहे म्हणायचं सांगा बरं पायथागोरसचे त्रिकोण आहे ओके जर हे समजा त्यांचे उत्तर जर वेगवेगळे आले असते त्यांचे उत्तर काय झाले असते त्यांचे समजा हे दोन्ही उत्तर समान आले नसते तर हे पायथागोरसचे त्रिकोण नाही ओके सगळ्या गणित असेल आणि वर्ग कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे त्या संख्येला त्या संख्येने गुणले की वर्ग निघत आहे सोपं होत आहे सगळं आता बघा आपण दुसरं गणित घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं चार आहेत चार प्रकारचे आता भूमितीय मध्याचं दुसरं गणित आहे बघा भूमितीय मध्यामध्ये आकृती काढतो बघा तिथं काटकोन मी सांगितलं सगळं काटकोन चिन्ह आहे काटकोन चिन्हातून रेष गेले हे शिरोलंब केलं आणि माप आपल्याला दिलं इथं दिलं एम एन पी इथं दिलं क्यू ओके क्यूपी दिलं 4 त्याचा माप आहे 9 आणि एनपीओ आपल्याला काढायला सांगितलं आहे प्रश्नात जे काय दिलं ते सगळं लिहा पहिला सुरुवातीला त्याला काय माझं पक्ष डिटेलिंग तुम्हाला येतं सगळं ओके मी डायरेक्ट सोडवत आहे कुठल्या गुणधर्मानुसार भूमितीय मध्य गुणधर्मानुसार भूमितीय मध्य गुणधर्मानुसार ओके भूमितीय गुणधर्मानुसार आहे
आता बघूया पुन्हा बघा काय सांगते शिरोलंब शिरोलंब चा काकारा वर्ग बरोबर अर्धकर्ण गुणिले अर्धकर्ण शिरोलंब शिरोलंब कोण आहे एन क्यू हे मापसोपेनासाठी आकृती किंगा चेंज होणार हे सूत्र पाठ करा हे सूत्र पाठ केले आता बरोबर एन क्यू बरोबर कर्ण कोण आहे अर्धकर्ण अर्धकर्ण एम क्यू गुणिले क्यू पी ओके क्यू पी एन क्यू चा माप आपल्याला काढा सांगितलं मग एन क्यू ला एन क्यू येतो त्याचं दिलं 9 त्याचं दिलं 4 ओके एन क्यू वर्ग बरोबर 9 चौक 36 एन क्यू बरोबर 36 इथं बरोबर आहे ना बरोबर काढा 6 येतं ओके भूमितीमध्ये जर तिसरा भाग आणि सेम आहे त्याच्यामध्ये ह्याचं माप दिलं कशाचं शिरोलंबाचं माप दिलं तिकडचं काढायचं आहे मग काय करणार त्यांच्या दोघांचं काढताना भार करा उत्तर तुमचं बेटर गुणाकाराचा भाग करायचा ओके सोपा आहे तिसरं गणित आता बघू आपण 30 60 90 प्रमाणे ओके काय बघू 30 60 90 प्रमाणे आकृती काढतो बघा इथं दिला 90 डिग्री यस आर इथं सहा माप दिला इकडे पी ओके तीन संख्या माप दिला इथं 60 दिला इथं 90 दिला इथं 30 दिला झालेला माप किती असणार 60 कारण त्रिकोण किती असतं 180 चा ओके मी लिहितो बघा इथं त्रिकोण आर एस टी मध्ये कोण एस बरोबर किती दिलाय 90 कोण पी बरोबर किती दिलाय 30 मग आता काय आला उरलेला कोण उरलेला कोण आर बरोबर किती आहे ना 60 अंश म्हणून त्रिकोण आर एस पी हा 30 60 90 चा त्रिकोण आहे आता 30 60 90 म्हणले आणि आपल्याला तो माप एस पी चा माप आर पी चा माप काढा सांगितलं मी तुम्हाला रोज सांगितलं काय करायचं 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते 30 समोरील बाजू बाजू 30 समोरील बाजू कोण आहे एस आर कोणाच्या निम्मी असते कर्णाच्या कर्ण कोण आहे निम्मा याचे दोन कर्ण कोण आहे आर पी रिझन काय वाटतं सर 30 अंश समोरील बाजू ओके एस आर नाव दिलेत आपल्याला 6 102 102 आर पी चा माहिती आहे ना नाही आता हे दोन भाग आहे इकडे काढा तर पुन्हा काढा 6 गुणिले 2 बरोबर आर पी साहेब 12 आर पी आर पी चं माप आलं आपलं इथं 12 आता काढायचं आपल्याला काय काढायचं एस पी ओके एस पी काढायचं एस पी हे 60 समोरील बाजू 60 समोरील बाजू ही कर्णाच्या कर्णे 3/2 पट असते किती कर्णे 3/2 पट कुठली 60 समोरील बाजू एस पी बरोबर ओके एस पी बरोबर कर्णी 3/2 पट कोणाच्या कर्णाच्या कर्ण कोण आहे आर पी रिझन काय 60 अंश समोरील बाजू ओके एस पी मला माहिती आहे का नाही कर्णी 3/2 ला कर्णी 3/2 आर पी माहिती आहे बरं आताच काढलंय आर पी उत्तर इथं काढलंय 12 उडवा बे कवे बे सक्क 12 एस पी बरोबर 6 कर्णी 3 हे झालं 30 60 90 प्रमाणेचं गणित आता आपल्याला घ्यायचं 45 45 90 कुठलं घ्यायचं 45 45 90 45 45 90 का सांगताय त्याचे दोन्ही बाजू समान असतात आणि काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/2 पट असते कोणाच्या कर्णाच्या आकृती दिली ऍक्टिव्हिटी आहे बघा गणित नंबर 5 वर तुम्ही बघत असाल तर नको इथं काटकोन चिन्ह दिले त्याचे दोन्ही बाजू समान आहेत ओके ए बी आणि सी इथं दिलं कर्णी आर कर्णाचं माप दिलं आणि बाजू काढायचं ही बाजू काढा ही बाजू काढा दोघांचं उत्तर कसं असणार सेम असणार कारण बाजू समान आणि बाजू समान असल्यामुळे कोण समान त्यामुळे हे पण 45 हे पण 45 ओके इथं लिहितो इथं दाखव आपण ए बी समान बी सी ओके कारण काय समांतर भुज त्रिकोण समांतर भुज त्रिकोण आहे दोन्ही पण ओके मग त्यामुळे काय होणार अँगल बी ए सी कुठलं बी ए सी समान हे बी ए सी झालं मग बी सी ए झालं बी सी ए म्हणजे ह्याचा माप ह्याचा माप हे मधल्याचे असते ना लक्षात दोन्ही किती येणार 45 अंश ह्याच्यावर हे तर प्रूफ झालं की हे 45 45 90 च आहे आपल्याला आता या दोघांचं उत्तर काढायचं पुन्हा कोणाचं ए बी चा माप काढा किंवा बी सी चा माप काढा दोन्ही सेमच असणार हे दोन्ही किती असतात कर्णाच्या 1/2 पट असतं कुणाच्या कर्णाच्या कर्ण कोण आहे
ते सी ओके सी काय आला 45 45 90 त्रिकोण ओके 1/2 ला 1/2 इथं दिलाय बघा जेसीचं बाकी दिलाय कमी 8 ओके कमी 8 1/2 कमी 2 ला 2 आता 8 ची कोड असे करायचे की त्याचा वर्गमूळ या आले वर्ग आणि वर्गमूळ एकाचा वर्गमूळ या एकाचा येऊ नये म्हणजे किती येणार 4 2 8 म्हणजे 4 चा मूळ येतंय 2 चा येत नाही अशी कोड करतो तर करते तो आता 4 चा मूळ किती 2 कमी 2 पुढा आणि 2 ला कमी 2 ला 2 2 म्हणजे मार्क किती आला याचा 2 ओके हे झालं तुमचं 45 45 90 चं झालं आता पायथागोरस मध्ये आधुनिक असते चार गटांचे गणित झाले पायथागोरस मध्ये आधुनिक असते जर पायथागोरस तुम्हाला गणित आहे आणि त्याच्यामध्ये समजा दोन मार्क दिलं किती दोन मार्क दिलं आणि तिसरा मार्क काढायचं असलं तर पायथागोरस प्रमेय घेतो ऑबवियस कंपल्सरी ते काटून त्रिकोण असायला पाहिजे आता एक आयताचं दिलंय बघा कसं दिलंय एक आयत आहे गणित नंबर 8 वर आयताची लांबी 35 आणि रुंदी 12 ओके 35 आणि 12 तुम्हाला माहिती आहे त्याच्या समोर समोर बाजू एकूण असते 35 12 35 12 आयताचा प्रत्येक कर्ण कसा असतो आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो ओके तर कर्णाची लांबी काढा म्हणजे त्यामुळे कर्णाची लांबी काढा ओके जर आपण याचा तुकडा मी बाहेर काढलं एवढं तर तुम्ही बघा बघा हे काटकोन त्रिकोण तयार होत आहे आणि कर्ण काढायचं काटकोन त्रिकोणामध्ये किती माप माहिती आपल्याला 1 2 तिसरा माप काढायचं ओके मग कुठले झाला पाहिजे पावोसीचा गेला पाहिजे मी तुम्ही डायरेक्ट ओके पायथा गोरसच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय सांगतात कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आता कर्ण नाव दिलेला ए बी सी कर्ण कोण आहे ए सी ए सी चा वर्ग बाजू कोण आहे ए बी चा वर्ग आधुनिक बाजू कुठली आहे बी सी चा वर्ग ए सी चा वर्ग काढायचा जसा जसा लावले 12 चा वर्ग 144 आणि 35 चा वर्ग 12 25 ओके वर्ग आणि वर्ग थोडेसे पाठ लागतो त्याला त्याला 35 आणि 35 वर नाही येतं तुमचं उत्तर ओके यांची बेरीज करू 5 9 6 3 1 ओके ए सी आता ह्याचं वर्गमूळ याचा वर्गमूळ किती आला 37 म्हणजे कर्ण किती आला 37 ओके आज असं तुम्हाला हे सगळं कळालं असेल व्यवस्थित सांगितलंय या पूर्ण उदाहरण संग्रहामध्ये चारच प्रमेय होते त्यानुसार सोडवा शेवटचा हॉर्स प्रश्न दिलाय शिडीचं गणित आहे दोन्ही पण पायथागोरसनुसार सोडवायचे दोन त्याच्यामध्ये त्रिकोण तयार होतात सोडवा व्यवस्थित कळेल तुम्हाला ओके